लोकसभा निवडणुकीपूर्वी विक्रमी वेळेत पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी ते न्हावाशेबा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र आता पाच महिने होत नाहीत तोच पहिल्याच पावसात अटल सेतूच्या पुलावर भेगा पडायला सुरुवात झाली आहे पुलाच्या भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता मात्र या प्रकरणी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने खुलासा केला आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेबा वा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत हा पोहोच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाही त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे असा खुलासा एम एम आर डी एने केला आहे प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी केलेल्या तपासणी दरम्यान उल्वेकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रॅम्प क्रमांक पाच अस्फाल्टरवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत या भेगा त्वरित दुरुस्त करण्यासारख्या आहेत अटल सेतू प्रकल्पाचा पॅकेज चारचा चा, चार चा कंत्राटदार मेसर स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता चोवीस तासात हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही एम एम आर डीने दिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका